नमस्कार, मी वसुधा, वसुधाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत फ्रूट कस्टर्ड। त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। दूध, चिकूच्या फोडी, केळी, डाळिंब, सफरचंद, हापूस आंब्याच्या फोडी, कस्टर्ड पावडर, साखर। एका पॅनमध्ये दूध घ्यायचं आणि ते दूध आता आपल्याला उकळवून घ्यायचं आहे। आणि एका वाटीत आधी थोडं दूध काढून घ्यायचं आणि ते दूध थंडच हवं। आणि त्यामध्ये आपल्याला आता कस्टर्ड पावडर मिक्स करून घ्यायची आहे। आणि ही कस्टर्ड पावडर आता आपल्याला दूध उकळल्यानंतर त्याच्यामध्ये घालायचं आहे। दूध आता उकळलेलं आहे तर त्यामध्ये कस्टर्ड पावडरचं केलेलं मिश्रण त्यामध्ये घालायचं आहे हळूहळू आणि सतत ढवळत राहायचं आहे, कारण खाली पॅनला नाही तर ते लागणार म्हणून सतत आपल्याला ते ढवळत राहायचं आहे। आणि हे मिश्रण आपल्याला आता घट्ट करायचं आहे। जोपर्यंत हे पूर्ण मिश्रण घट्ट होत नाही तोपर्यंत सतत हे ढवळत राहायचं आहे। आता घट्ट झालं आहे मिश्रण तर त्यामध्ये आता आपल्याला साखर घालायची आहे। तुमच्या आवडीनुसार साखर तुम्ही कमी जास्त करू शकता। आणि पुन्हा साखर त्यामध्ये विरघळली पाहिजे आणि पुन्हा जरा मिश्रण ते घट्ट झालं पाहिजे। आता हे मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तर ते आता आपल्याला एका बाउलमध्ये आता काढून घ्यायचं आहे आणि थंड करायचं आहे इथे। तर आता ते मिश्रण बाउलमध्ये काढून घेऊया आणि नंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला फळं मिक्स करायची आहेत। तर फळं मिक्स करते वेळी मी चिकूच्या ह्याचं बाहेरचं साल सगळं काढून घेतलेलं होतं आणि मग त्याच्या फोडी केलेल्या होत्या। तर आता हे मिश्रण थंड झालं आहे तर त्याच्यामध्ये केळी, सफरचंदाचे तुकडे, चिकू, डाळिंबाचे दाणे आणि आंब्याच्या फोडी हे सगळं घातलं आहे आणि हे सगळं मिक्स करायचं। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ह्यात फळं कमी जास्त करू शकता। जे आवडतं जास्त फळ ते जास्त घातलं तरी चालतं। तुमच्या फक्त ह्याच्यामध्ये आंबट फळं शक्यतो घालू नयेत। आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि फ्रीजमध्ये ठेवायचं 1-2 तास थंड होण्यासाठी। आणि हे थंड झाल्यानंतर मग सर्व करायचं आहे आपल्याला। आणि अशा प्रकारे हे फ्रूट कस्टर्ड तयार झालेलं आहे। हे आता फ्रूट कस्टर्ड आपण आता बाउलमध्ये काढलेलं आहे, त्याच्यावर सजावटीसाठी डाळिंबाचे दाणे किंवा आंब्याचे तुकडे हे घालू शकतो आपण। नाही घातलं तरी तसंही ते छान दिसतं आणि छान खायलाही लागतं। पण हवं असेल तर तुम्ही त्यावर सजावट त्यातील घातलेल्या फळांनीच वेगवेगळ्या करू शकता। हे झाले आपले फ्रूट कस्टर्ड तयार। साधी सोपी रेसिपी आहे। फ्रीजमध्ये 1 तास थंड करायचं आणि मग खायचं, छान लागतं तसंच खाण्यापेक्षा। अगदी थंडगार झालं की त्याची चव आणखीन छान लागते। ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा। वसुधास किचनला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीसह लवकरच।